उदाहरण एका इष्टिकांची आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेंटीमीटर, रुंदी 18 सेंटीमीटर व उंची 15 सेंटीमीटर आहे. या बॉक्स मध्ये 6 सेंटीमीटर बाजू असलेली किती घनाकार बॉक्स नव्हती असं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि पर्याय दिलेले आहेत, पहिला पर्याय 55, दुसरा पर्याय 60, तिसरा 65 आणि चौथा 75. अशा चार पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर आता आपल्याला दिलेल्या गोष्टी आधी आपण लक्षात घेऊया. दोन आकार दिले आहेत, एक इष्टिका किती आकार आहे आणि तिच्या लांबी, रुंदी आणि उंची या तीनही बाजू दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दुसरा एक आकार दिलेला आहे, तो आहे म्हणजे घन आकार आणि घनाकार बॉक्स. तर त्याचा त्याची जी बाजू आहे ती आहे 6 सेंटीमीटर आणि त्यावरून आपल्याला दोघांचंही घनफळ त्या ठिकाणी काढावं लागेल. आणि निश्चितच दोघांचं घनफळ काढल्यानंतर एकूण बॉक्स किती मावतील हे आपल्याला सूत्राद्वारे कळणार आहे. सुरुवातीला आपण स्पष्टीकरणाच्या द्वारे उदाहरण बघूया. सुरुवातीला काय इष्टिका किती आकार जो आहे त्या इष्टिका किती घनफळ इष्टिका कितीचे घनफळ काय असते बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बघा इष्टिका किती हे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर इष्टिका कितीचं घनफळ त्या सूत्रामध्ये आपण किंमत टाकू, लांबी 60, रुंदी 18 आणि उंची जी आहे ती आहे 15. तर हे झालं इष्टिका किंचं घनफळ. आपण ही किंमत आता अशीच ठेवणार आहे, त्याचा उपयोग आपल्याला पुढे उदाहरण सोडवताना होणार आहे. त्यानंतर आपण दुसरं सूत्र एक ठिकाणी काढूया, घनाचं घनफळ. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. किती बाजू 6 सेंटीमीटर दिली आहे म्हणून 6 घन हेच आपण असं म्हणूया 6 × 6 × 6. आता आपण मावू शकणाऱ्या घन आकार असलेल्या आणि इष्टिका किंमतीमध्ये मावू शकणाऱ्या बॉक्सची संख्या जर काढायची असेल तर आपल्याला खालील सूत्र लिहावं लागेल. घन आकार मावू शकणारे बॉक्स असा आपण या ठिकाणी सूत्र तयार करू बरोबर. वर काय आहे मोठा आकार कोणता आहे तर इष्टिका किती इष्टिकेचे घनफळ भागिले घनाचे घनफळ. घनाचे घनफळ बरोबर खाली बरोबर चिन्ह देऊ इष्टिका कितीचं घनफळ काय आपल्याकडे 6 × 18 × 15. घनाचे घनफळ काय आपल्याकडे 6 × 6 × 6. आता आपण त्याचे आकडेमोड करूया. 6 × 6 = 6. त्यानंतर आणखी 6 × 6 = 18. त्यानंतर या तिन्ही या 6 भागले 3 × 3 × 3 = 6. तर या 2 × 10 भागले 2 × 2 = 10. तर या ठिकाणी 1 × 1 × 1 एकच येणार आहे. या ठिकाणी 5 राहिले, या ठिकाणी 1 राहिला, या ठिकाणी 15 × 5 = 75. 75 हा अंक आपल्याला आलेला आहे म्हणून बॉक्सची संख्या किती आली
75 एवढी आलेली आहे. तर आपलं ब्लॉक क्वेश्चन किती आहे 75 एवढी आहे. तर आपला पर्याय क्रमांक 4 हा पर्याय क्रमांक 4 आपला त्या ठिकाणी बरोबर आलेला आहे.